पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. काय रे तुझा हात का थरथरतोय आज? ते सरका मिताली नाही आली, तिची तब्येत बरी नाही. नाटक करत असेल, तुला न सांगता शाळेत तर नाही ना गेली? एकदा चेक कर, जाऊन त्या मास्तरनीकडे काही तक्रार बिक्रार केली तर सांग आम्हासनी. डायरेक्ट कमिशनरशी बोलतो आम्ही. काल धाकल्या सरकारांमुळे वाचली ती, आणि आता जर पुन्हा मितालीच्या वाटेला गेली तर तिची गाठ आमच्याशी आहे. अक्कल नको पाजळू म्हणावं, ठेव तुझ्याकडं. जी सरकार. ताई गुडवाली न्यूज आहे, आपली चंचला यायल्या. तिला सांगितलंय ना? समद वय म्या सांगितलंय, ती करील बराबर. ते अधिपती महाराजांचा तपोभंग काय ते काय करायचंय ना, समजावलंय म्या तिला. तू अजिबात काळजी करू नकोस, आपल्या अधिपती आणि तिचं लगीन झालं ना तर कल्याणच होणार आहे अधिपतीच. म्हणजे तिचं मी होणार आहे की? हा नक्षत्रवाणी सुंदर हाय बघ, डोळे तर एवढी बोलके आहेत, रंगानं अशी गोरी पान हाय. तिला बघितल्या बघितल्या अधिपती घायळच होत्याल. एक गोष्ट ध्यानात ठेव, ती अधिपतींच्या पसंतीस पडली तर हे लग्न होईल आणि तरच राणी म्हणून राज्य करेल. वय वय तुझ्या महाराणी पदाला अजिबात धोका नाही. म्हणजे आपल्यातलीच एक असेल असं? तुझ्या शब्दाभार अजिबात जाणार नाही, तुझ्या ताटाखालच मॅनेजर म्हणून राहील चंचला. सर तुम्ही बसा ना प्लीज. बसा काय बसा, 20 मिनिटं झाली त्या मॅडम अजून आल्या नाहीत. आता तर त्यांचा तास पण नाही ना, त्यासनी ना काय रिस्पेक्ट फिस्पेक्ट काय आहे का नाही मला? नाही ठीक आहे मॅडम, बसा ना. तुम्ही बसा, त्यासनी ना वेळेची फिकीर नाही दुसऱ्यांच्या. मना गेला गेला मना गेला वाऱ्यावर, भान नाही नाही जरा सुद्धा थऱ्यावर. गेलो या हरवून बाळलो पुरा, तुझ्या मग मग झाला जीव यो खुळा. कवटी टणगाव तुमची, तुमची मऊ आहे का? मला वाटलं असंच काहीतरी तिरकं बोलणार तुम्ही. मला एक सांगा, तुम्हाला आजार आहे का धडकण्याचा? हे कोण कोणाला विचारतो? हे खरं तर मी तुम्हाला विचारणार होतो, तुम्हाला आहे का असा आजार? जरा समोर बघून चालत जाओ. सेम टू यू, तुम्ही बघून चालत जा. तुम्ही मध्ये आला. नाही तुम्ही येताना दवंडी पिटली नाही ना अक्षरा मॅडम येत आहे, तो साईडला उभा राहिलो असतो ना. हो जरा हळू, शाळा ही काय इश्यू वगैरे काय नाही, आमची शाळा आहे. आता कोण बोलताय तिरकसपणे? काय काय तिरकसपणे वगैरे बोलत नाही, इथं तुम्हाला निरोप दाडून किती वेळ झाला, इथं वाट बघत बसले लोक, लोकांना काही काम धंदा नाही आहे. कोण लोक? कोण लोक? आम्ही, मी स्वतः, आम्ही. सॉरी नव्हतं माहित. माहित नव्हतं काय? कवाचा निरोप धाडलाय मॅडम. कुठला निरोप, कोणी धाडला? जाऊ दे, मी का बोलते तुमच्याशी? धाडला ना तुम्ही. मॅडम समोर तो माणूस जो बोलत असतो ना ते आधी माणसाला ऐकून घ्या. मला मुख्याध्यापक सरांनी बोलवलं असा निरोप आला होता, तुम्ही थांबल्याची वर्दी दिली नव्हती मला. नाही नाही काय झालं, तो आमच्या गोपाळकडनं जरा गलथानपणा झाला. सर तुम्ही बसून घ्या ना, म्हणजे बोलणं सोपं होईल. मग निघू मी. अगं नाही नाही तुझ्याशीच बोलायचं आहे यांना. माझ्याशी? माझ्याशी मी काय बोलू शकत नाही तुमच्या संग. आणि जाऊ दे, असंही मला तुमच्या संग बोलायचं नव्हतं, सरांना बोलायचं होतं तुमच्या संग. काहीतरी महत्वाचं त्यांना बोलायचं होतं. काय बोलायचं होतं की महत्वाचं काहीतरी करा. हा ते काय हातवारे काय करताय? व्यायाम करतो मी हाताचा, काय प्रॉब्लेम आहे? ही शाळा आहे, व्यायाम शाळा नाही. शाळा आमचीच आहे ना, काय प्रॉब्लेम आहे? आणि आमच्या डॉक्टरने आम्हाला सांगितलेलं आहे की हाताचे व्यायाम करता. काय सर सांगितलेलं आहे का नाही डॉक्टरांनी? चांगला करताय तुम्ही.
सरांना आवडलं विषय संपला बस सरांना आवडलेला आहे सरांवर ओरडू नका आणि सर प्लीज तुम्ही मला सांगा तुम्हाला काय बोलायचं होतं माझ्याशी नाही तर ह्यांचं हे असंच चालू राहील हो चालूच राहील यांचं हे काय चालू राहील काय म्हणजे काय नाही चांगलं करताय व्यायाम आम्हाला चांगलंच आहे ना हे चांगलं झालं सर प्लीज बोला हा अग ते काल तू अडचणीत होतीस ना मी यांच्या घरी हा ते तेव्हा ते नंबर मागत होते तुझा तुला मदत करायची होती ना त्यांना मदत केली सर त्यांनी हो का तुम्ही काय बोलला नाही मला सर भुवनेश्वरी मॅडमनी पोलीस बोलावले होते मला अरेस्ट करायला अरेस्ट नाही नाही म्हणजे तसं काही झालं नाही ह्यांनी मध्यस्थी केली म्हणून नाही झालं ओ सर तुम्ही थंड घ्या आपल्याला आधीच आहे बीपीचा त्रास अरेस्ट म्हणजे काय अरेस्ट नाही जरा उगाच होल द्यायला म्हणून तसं केलं होतं सर माझ्या घरचे घाबरलेत खूप हो स्वाभाविकच आहे ते काय स्वाभाविक काय आमच्या आई साहेब कोणाचा लाईफ बर्बाद करतील काय असं वाटतं सर तुम्हाला काय जरा आपलं काय नाही जरा ह्या ऐकत नव्हत्या म्हणून जरा उगाच ह्यासनी घाबरवायचं म्हणून बारीक मध्ये पोलीस बोलवले होते टांबमधीच्या आई साहेबांनी मग त्यांचा हेतू साध्य झाला मीच नाही माझ्या घरचे खूप घाबरले म्हणजे मला मान्य आहे की आज मिताली शाळेत आली तिचं लग्न होणार नाहीये तिची शाळा परत सुरू होतीये मला खरंच खूप बरं वाटलं की कोणीतरी तिला खूप छान बॅकिंग केलंय पण हे सगळं जरी असलं ना सर तरी माझ्या घरच्यांना मी इथे या शाळेत असणं आता सेफ वाटत नाहीये शिक्षिका आहे हो मी माझं काम शिकवणं आहे काल मला अरेस्ट करायला पोलीस बोलावले होते उद्या काही झालं तर खरंच अरेस्ट करतील माझ्यामुळे माझ्या घरच्यांना किंवा शाळेत कोणालाही त्रास व्हावा असं मला वाटत नाही सर खूप घाबरलेत माझ्या घरचे अपू तुम्ही घरच्यासनी सांगितलं कशाला सगळं म्हणजे मी घरी सगळं सांगते घ्या मग हे असंच होणार घरचे काळजी करत राहणार सर म्हणजे काय खोटं बोलायचं मी त्यांच्याशी खोटं नाही हो तुम्ही जर त्यासनी सांगितलंच नाही का नाही मग त्यासनी काळजीच वाटणार नाही ना हो मुद्दा आहे अहो मला अरेस्ट झाली तर त्यांना कळणार नाही का काळजी नाही वाटणार त्यांना आम्ही साधी आणि छोटी माणसं पोलीस म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी मला एक लहान बहीण आहे तिच्या आयुष्याशी मी अशी मस्करी नाही करू शकत उद्या मला काही झालं तर तिचं लग्न होणार नाही सर आधीच कालच्या पोलीस प्रकरणामुळे माझ्या घरचे खूप घाबरले त्यांना खूप काळजी वाटते माझी मी घरी येईपर्यंत त्यांच्या जीवात जीव नसतो सर ते हे सगळं डिझर्व करत नाहीत म्हणजे काय करत नाहीत त्यांच्या वाट्याला हे सगळं यावं असं मला वाटत नाही पण आता काय करणार मग तुम्ही ठीक आहे सर माझा राजीनामा आहे माझा राजीनामा मंजूर करा आणि मला मोकळं करा प्लीज मी या शाळेत असणं माझ्या घरच्यांना सेफ वाटत नाही प्लीज सर सॉरी सर तुम्ही मला काय विचारणार होतात मी अडचणीत होते तेव्हा तुम्हाला काहीतरी विचारायचं होतं म्हणलात मला नाही हे तुझा फोन नंबर मागत होते म्हणजे तुला वाचवता आलं असत थँक्यू पण आता त्याची वेळ येणार नाही कारण मी या शाळेत कामच करणार नाही तुम्ही माझ्यासाठी जे केलं ते खूप होत त्याबद्दल थँक्यू पण सर माझा राजीनामा तुम्ही मंजूर करा प्लीज राजीनामा दिला
कागदाने दिलास की मनापासून पण दिलास? म्हणजे? अगं म्हणजे मी म्हणतोय म्हणून दिलास की मनापासून दिलास? कसा का होईना, दिला ना. मला कळतंय अक्षरा, तुझ्या मनाविरुद्ध राजीनामा दिलायस तू. तुझा जीव त्या शाळेत आणि त्या मुलांमध्ये अडकलाय. मला कळतंय की त्यांना सोडून जाणं तुझ्यासाठी फार अवघड आहे, पण तिकडे ऍडजस्ट करून घेत नाहीयेस तू. असं दोन्ही बाजूंनी त्रास करून घेऊन कसं चालेल अक्षरा? तुझं नाही पटत आहे ना त्या मॅनेजमेंटशी, मग मुलांचा मोह नको ठेवूस. अगं मुलं शिकतील, कुणापासून कुणाचं काही अडत नाही. तू मात्र अशी इमोशनल फुल वागू नकोस. मी इमोशनल फुल नाहीतर काय, एवढं अटॅच नसतं व्हायचं ग. अख्ख्या करिअर मध्ये 10-15 वेळा बदली झाली तर अशीच उदास होणार आहेस का तू? अहो पण मला त्रास होतोय तर मी नाही ना करू शकत ना. तेच सांगतोय मी, नको करून घेऊस त्रास. हे बघा कमल, मी असं बटन नाही दाबू शकत. बटन दाबलं की प्रॅक्टिकल, बटन दाबलं की इमोशनल, असं नाही होऊ शकत माझं. माणूस आहे मी. शिकून घे मग तसं स्विच ऑन स्विच ऑफ व्हायला. ती वस्तू नाहीये, हाडा मासाचा माणूस आहे. हे बघ तुला हवं ते सगळं नाही होणार अक्षरा. काय हवंय मला? 14 वर्षांच्या मुलांना कामाला लावू नका, त्यांचं लग्न करू नका, त्यांना शिकू द्या, फी वाढ करू नका, एवढंच मागते ना मी. असं काय मागितलंय? चुकीचं बोलते मी. तू मॅनेजमेंट नाही, तुला हवं ते होणार नाही. तुम्हाला हवं ते करते ना कमल, प्लीज मला एकटीला सोडा. अशी काय तू, तुला त्रास होऊ नये म्हणूनच म्हणतोय ना मी. नका बोलू प्लीज, नका बोलू तुम्ही. मला एवढा त्रास होतोय, मी कुणाला काही बोलले का? मी सगळं गपचूप सहन केलं ना. तुम्ही म्हणालात म्हणून मी राजीनामा सुद्धा दिला. अरे अजून काय करू, जे वाटतंय सगळं ते असं आत दाबून ठेवू का? मला माझ्या मुलांचे चेहरे दिसतात डोळ्यासमोर. मी गेल्यावर विनयची भाजी इतर शिक्षक विकत घेतील का? मितालीचं लग्न थांबेल का? ह्या सगळ्याची काळजी वाटते मला. ओके आय अंडरस्टँड, सॉरी. पण प्लीज नंतर बोलूया कमल, प्लीज. ओके चालेल, प्लीज तू तुझा वेळ घे, बोलू आपण नंतर. माझ्या काही वैयक्तिक कारणांमुळे मला शाळेमध्ये नोकरी करणं जमणार नाही. माझं हे पत्र एक महिन्याची नोटीस समजून कृपया माझा राजीनामा मंजूर करून मला शाळा सोडून जाण्यास परवानगी द्यावी, ही नम्र विनंती. शाळेसाठी मी नोकरीनंतरही उपलब्ध असेन. मला संपर्क करण्यास संकोच करू नये. आजवर शाळेने केलेल्या सहकार्याबद्दल खूप आभार. शाळेची खूप प्रगती होवो आणि मुलांनी शाळेचं नाव मोठं करू अशी ईश्वरचरणी प्रार्थना. आपली नम्र अक्षरा अमोणकर. अक्षरापेक्षा तिचं अक्षरच सुंदर आहे राव. काय नाही, हेच की हे बघितलं का सर काय लिहिलंय? आपली नम्र, नम्रता आणि या मास्तरीन बाई यांचा काहीतरी संबंध आहे का? ते काय नाही, तुम्ही आत्ताच्या आता त्यासनी इथं बोलून घ्या. त्यासनी सांगा हे राजीनामा वगैरे आम्ही ना मंजूर करून टाकतो म्हणा. हा मी फाडून फाडू नका. का? तिच्याशी आधी बोलावं लागेल. कशाला? कशाला म्हणजे काय, कार्यालयीन कागद आहे ना. हा काय ते महत्वाचं आहे. तुम्ही त्यासनी सांगा तुम्ही नाही जाऊ शकत हो शाळा सोडून. तुम्ही फक्त सांगा एवढं. अहो तसं नाही करता येणार. का नाही करता येणार? आम्ही सांगतोय आमच्या नोकरांना घरात जे काम करतात त्यासनी आम्ही जे सांगतो ते ऐकतात. त्यांनी पण ऐकलं पाहिजे ना. नाही पण इथे तसं नाही करता येणार. का नाही करता येणार तेच विचारतोय. लोकांना जर का जायचं असेल तर आपण अडवू शकत नाही, पण अक्षरा गेली तर प्रॉब्लेम होईल. ओ सर तुम्ही नाही, एक तर ऑलरेडी माझ्या डोसक्याचं भुसकाट झालेलं आहे. तुम्ही असं कसं, एक तर म्हणताय जाणाऱ्या लोकांना अडवू शकत नाही, दुसऱ्या बाजूने म्हणताय मास्तरीन बाई गेलं तर प्रॉब्लेम होईल, असं कसं? एक काहीतरी ठरवा ना. अहो अक्षरा आल्यापासून शाळा सुधारली ना. म्हणजे आधी बिघडलेली होती? नाही तसं नाही,
मग कसं सुधारली म्हणजे काय मला डिटेल मध्ये सांगा, म्हणजे त्यांनी काय केलं, शाळेमध्ये काय बदल केले का, काय काय शिक्षणाचा अंगारा फुकला, काय केलं काय? अंगारा नाही हो फुकला. हा मग काय केलं? मुलांमध्ये शिक्षणाची ज्योत पेटवली. ज्योत पेटवली म्हणजे काय? ही काय सांगण्याची पद्धत आहे? म्हणजे काय शाळेत येऊन पेटवा पेटवी करतो काय? बोंबलाय जाणे नीट सांगा की. नाही, माझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की तिच्यामुळे आता प्रत्येक वर्गात 100% उपस्थिती आहे मुलांची. आधी किती होती? 75%. अहो ती आवडती शिक्षिका आहे. सगळ्याच कसं काय आवडत्या तो? सगळ्यांना म्हणजे म्हणजे आवडत्यात ना तुम्हाला विद्यार्थ्यांना, शाळेला आवडत? मुद्दा बोला तुम्ही जे बोलत. अहो म्हणजे ती मुलांची मानसिकता समजून शिकवते. म्हणजे कधी कधी अभ्यासानं मुलं थकतात ना, तेव्हा ती त्यांच्यावर अभ्यासाचा अजून प्रेशर देत नाही, उलट ती त्यांच्याकडनं एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटीज करून घेते, म्हणजे अभिनय, मिमिक्री, गाणं वगैरे. त्यामुळे काय होतं, मुलं फ्रेश तर राहतातच, शिवाय त्यांच्यातलं स्किल देखील दिसून येतं. हो, तिच्यामुळे केंद्र पातळीवर 2 आणि जिल्हा पातळीवर 3 आपण किशोर मेळावा जिंकलाय. होय काय ते काय असते? सांस्कृतिक कार्यक्रम. नाही, चांगला सांस्कृतिक कार्यक्रम. आम्ही तेच की मग कळले मग तेच ना. अवघड बाबा. काय अवघड? नाही म्हणजे ती जर का शाळा सोडून गेली तर खरंच अवघड. सर मी अजून एकदा बोलून बघतो, काहीतरी चक्र फिरतो, थांबा, तुम्ही टेन्शन घेऊ नका. हां मी असा चेहरा पाडू नका तुम्ही. हां बोला मॅडम. ताबडतोब भेटाय या. येतो ना मॅडम. काय अर्जंट? समद फोनवरच सांगू. येतो येतो. ऐक, तू म्हणली होतीस नव उपकरांची परतफेड करशील म्हणून. हो. आता वेळ आली बाळा ती. एवढं लवकर? हा आता वेळ आहे ती, काय सांगू नाही तेवढे. तू करणारच का नाही तेवढं सांग मला. करणार की धाकले सरकार? धाकले सरकार ते भाजीचे 752 झाले. हे राहू दे, बरं झालं तुला. एक महत्वाचं काम आहे तुझ्याकडं. किती 752 झाले काय? हे पहिले हे घे. एवढे ऐक ना, सुटे नाहीत, नंतर द्या. अरे दादा राहू देत तुझ्याकडं, तू नंतर दे मला, नाहीतर राहू दे. आहो ऐका, मी लिहून घेतो, मला जायचं आता घाई. अरे ए ऐक, लिहूनच्या लाडक्या हे ठेव, काहीतरी महत्वाचा विषय हरड झाला, मी तुला सांगतो, ऐकून घे. तू आधी माझ्या उपकरांची परतफेड कर. चल. कसले उपकर? आता मी तुझ्याकडनं भाजी घेऊन केली की तुझ्यावर उपकार? अहो पण तुम्ही अक्षरा मॅडमला इम्प्रेस करायला घेता ना. हे असलं काय करत नाही मी, तुझा धंदा उतोच की. पण तुम्हाला भाजी पण मिळते ना. अरे होय, पण धंदा उतोच की याचा. होते. पर ऐक, तू आता मग या उपकरांची परतफेड कर. नाही मला क्लास आहे, मला क्लासला जावं लागेल. अरे क्लासच्या लाडक्या, तुमच्या अक्षरा मॅडम राजीनामा देऊन कायमची शाळा सोडून चालल्या. काय? अक्षरा मॅडम हा राजीनामा. हा पडला डोसक्या तुझी येड. आता मला सांगा, तुम्ही दोघं मला मदत करणार आहे का नाही? काय फुलपा करे, चेहरा का पडलाय तुमचा? तब्येत बिब्येत ठीक आहे ना? ठीक आहे मॅडम, चालायचंच ना. शाळेच थोडस टेन्शन असत ना. तुम्हाला कसलं आलंय शाळेचं टेन्शन? शाळा आम्ही चालवतोय ना, ते टेन्शन आमचं, तुम्ही नका लोड घेऊ. नाही ठीक आहे. बरं, मला इथे कशासाठी बोलवलंय? हा तर तुमची ती मास्तरीन अक्षरा. अक्षता? अक्षरा नाव आहे तिचं. आमासनी ते आवडत नाही. पण आहे ना ते. आमासनी जे आवडत नाही ते आम्ही बोलत नाही. तर अक्षता ही तुमची अक्षता आमच्या घरी आली होती,
आमंत्रण नसताना. कल्पना आहे तुम्हासनी? हा, म्हणजे ते फाईल घेऊन सही साठी वगैरे ती ती सही बी होत राहील वो. पण तुम्ही तिला पाठवायला नग होत. पोरगी मागाऊ आहे, नाक खुपसणारी. मितालीला तिच्या बापाच्या विरुद्ध भडकवत होती ती. मॅडम तिचं ना वकिली नका करू तिची. ते काम नाही तुमचं, समजावं तिला. ते तुमचं काम आहे. कुणी कधी उठून आमच्या घरी आलेला मास्तरी नाही चालणार. मास्तरी नाही, मास्तरनीसारखी राह म्हणावं. पायरी सोडून वागली तर आमासनी काहीतरी करावं लागल. पुन्हा हे असं नाही होणार कधी. तिला सांगा पुन्हा असा शानपणा केला तिला कामावरनं काढून टाकण्यात येईल. बजावा तिला. त्याची वेळच येणार नाही मॅडम. का? राजीनामा दिलाय तिने. नोकरी सोडतीये ती. नोकरी सोडते? तुमची ती आगाऊ मास्तरी नाक्षता अक्षरा होती असते हो. नोकरी सोडते? वाचा. हो, रडताय कशा बाई? हो, लेकी सारखी आहे मला अक्षरा. अहो, लेक परक्याच धन असती. तिला एवढा जीव नाही लावायचा. वाचा तुम्ही, कळू द्या आम्हास ती काय म्हणतीये ती.